नमस्कार, आज आपण चाळीसगाव या ठिकाणी आलेलो आहोत. चाळीसगावपासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर असलेले गवताळे अभयारण्य या ठिकाणी आपण आलेलो आहोत. गवताळे अभयारण्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला पाटणादेवीला आपण गेलोच आहोत. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाटणादेवीला जाऊन आल्यानंतर त्याच्याच साधारण 500 मीटर अंतरावर तिथून सुरुवात होणारे पितळखोरे ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण पितळखोऱ्यासाठी जाण्यासाठी डोंगरमाथ्यावर या ठिकाणी आलेलो आहोत. अगदी सुंदर असे प्राचीन काळातले साधारण 4000 वर्षापूर्वीचे या ठिकाणी लेणी कोरण्यात आलेली आहेत. आपण डोंगरमाथ्यावर साधारण 3 किलोमीटर अंतरावर आपण चढून आपण बघू शकता की अरुंद वाट आपण सर केलेली आहे. अगदी बारीक अशी 2 फुटाची अरुंद वाट या ठिकाणी पितळखोऱ्यासाठी जाते. पितळखोऱ्याला जाण्यासाठी 2 मार्ग या ठिकाणी आहेत. प्रथम मार्ग ज्या ठिकाणावरून आपण आलो आणि आपल्याला येत असताना अनेक पायवाटा या ठिकाणी वरती येतात. दुसरा मार्ग म्हणजे औरंगाबादवरून कन्नडतून येणारा मार्ग, तो डोंगर माथ्यावर येतो. त्या ठिकाणी आपण गाडीनेही येऊ शकतो, पण आज आपण ट्रॅकिंगच्या एक आवडीमुळे आज आपण चाळीसगाव ह्या गवताळे अभयारण्यामधून आज आपण इथे सर करत आहोत. अगदी भव्यदिव्य इथे अशी सोय केलेली असून या ठिकाणी भरपूर वनराई आपल्याला ह्या ठिकाणी दिसेल. सुंदर असे दृश्य आज आपण इथे बघत आहोत. चाळीसगाव स्थित असलेले हे जळगाव जिल्ह्याचे हिरवगार अभयारण्य हे आपण बघत आहोत. आपण बघू शकता की पितळखोरे हे डोंगरात वसलेले असून या ठिकाणी औरंगाबाद या ठिकाणच्या आधीच्या लेण्या ह्या ठिकाणी कोरण्यात आलेल्या होत्या. या रस्त्यावरून सर करून आपल्याला पुढे जायचं आहे. अशा 2 फुटाची ही गमतीशीर वाट आपण पार करत असून पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओहळ पाण्याचा दिसेल. इथे 12ही महिने ह्या डोंगर रांगेत इथे पाण्याची सोय या ठिकाणी आहे. आपल्याला माहितीच आहे की पितळखोरे हे नदीपात्रात एका ओढ्याच्या साह्याने हे इथे अस्तित्व राखून आहे. अगदी सुंदर असे विलोभनीय दृश्य आणि इथे दगडातून पायवाटकडून आपल्याला पितळखोऱ्याला जावं लागते. साधारण 3 किलोमीटरची ही पायवाट निसर्गाने बहरलेली. रस्ता काढून आपण पुढे जंगलातून या ठिकाणी जाणार आहोत. आपण बघू शकता की आपण समोर आणि मागून ज्यावेळेस आपण चालून आलो त्या ठिकाणी अगदी हिरवीगार रोषणाई ही हिरवळीची ही आपण बघत आहोत. अगदी सुंदर असे हे विलोभनीय दृश्य आज आपल्याला नजरेच भरत आहे. या ठिकाणी पुढे आल्यानंतर आपण समोर बघू शकता की आपल्याला गुफा दिसत आहे. अगदी भव्य असे हे लेणीची गुफा असून इथे प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात लेणी इथे कोरल्या आहेत. आपल्याला त्याच ठिकाणी जायचे आहे. अगदी भव्यदिव्य असे उभारलेली ही लेणी आज आपण बघत आहोत. अखेर आपण पितळखोरे या लेणीपाशी येऊन समोर आपल्याला दिसत आहे की 3000 वर्षापूर्वी इथे सभामंडप या ठिकाणी कोरलेला आपल्याला दिसत आहे. अगदी भव्य असे हे हत्तीचे महिरप असलेली लेणी आज आपल्या दृष्टीस पडत आहेत. त्या बाजूनी असलेला हा दरवाजा, या ठिकाणी अनेक वस्त्या इथे वास्तवित राहत होत्या. डोंगरामध्ये गुफा करून त्या ठिकाणी लेली कोरण्याची एक प्रथा ही आपल्या हिंदू धर्मात होऊन गेली. आपण बघू शकता की अक्षरशः डोंगराला चिरून त्या ठिकाणी इथे लेणी कोरण्यात आलेल्या आहेत. अगदी सुंदर असे राजवाडे या ठिकाणी सामावले जातील असे हे लेणी आज आपण बघत आहोत. अगदी सुंदर अवशेष या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आपण लेणीच्या मध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला दिसू शकतं की या ठिकाणी त्यांचे राहण्याचे वास्तव्य
आजही आपल्याला या ठिकाणी सुस्थितीत आपल्याला इथे बघायला भेटेल. अगदी भव्य सुंदर कलाकृतीत असलेली ही लेणी आज आपण बघत आहोत. आपल्याला दिसेल की या ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम या ठिकाणी एकाच पाषाणात खोदलेल्या या गुफेच्या लेणीमध्ये इथे केलेले दिसत आहे. अगदी भव्य असे राजवाड्याचे रूपडे दिसणारे हे गुफा लेणी हे पितळखोरे आज आपण इथे बघत आहोत. या ठिकाणी पाण्याची सोय आणि तसेच राहण्याची आपले अन्न इथे मिळेल ह्या अनुषंगाने त्या काळी इथे लेणी कोरण्यात आलेल्या होत्यात. अगदी भव्यदिव्य असे हे व्यासपीठ, सभामंडप, नानगृह, चर्चेसाठी येणारे लोकांची सोय तसेच वास्तव्याला असणाऱ्या लोकांची सोय ह्या ठिकाणी होऊ शकेल आणि त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा हे राहील. आपण बघू शकता की अगदी भव्य असे ह्या गुफा आपल्याला दिसत आहेत. साधारण 28 ते 34 या ठिकाणी गुफा कोरण्यात आलेल्या आहेत. 34 गुफा, त्यापैकी 3 गुफा या ठिकाणी आपल्या उजव्या बाजूला खाली दरीत गेल्यानंतर आपल्याला भेटेल. परंतु इथे आपण बघू शकता की इथे भव्य असे हे सभामंडप या ठिकाणी स्तूप हे आपल्याला इथे उभारलेले दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला सर्वे काम अर्धवट झालेले दिसेल. या ठिकाणी इथला दगड हा ठिसूळ असल्यामुळे लवकर तुटतो आणि याची ओळख पटल्यानंतर या ठिकाणी ही लेणी अशीच अर्धवट सोडून ते पुढे औरंगाबाद इथे वेरूळ आणि अजिंठा या ठिकाणी गेलेत. खरं अनुषंगाने सांगण्यासारखी एक बाब अशी की या ठिकाणी आपण जे बांधकाम बघत आहात, ही लेणी कोरलेली बघत आहात, ही अजिंठा वेरूळ लेणीच्याही 500 वर्षाआधी कोरलेली ही लेणी आज आपण बघत आहोत. अखंड महाराष्ट्रात लेण्यांची सुरुवात ज्या ठिकाणी झाली ते स्थान आपण या ठिकाणी बघत आहोत. पितळखोरे हे इथे तळे असून फार छोट्याखानी असलेले हे तळे अगदी नयनमोहक असे दृश्य इथे उभे करते आणि याच तळ्यामुळे या ठिकाणी ह्या लेण्यांना पितळखोरे लेणी असे पडले. पितळासारखे अगदी सोन्यासारखे चमकणारी ही सुंदर वास्तू आज आपण इथे बघत आहोत. अगदी भव्य असे मनमुराद नैसर्गिक सौंदर्य भरभरून वसलेले हे गवताळे अभयारण्यात निर्मिती झालेली ही पितळखोरे लेणी आज आपण इथे बघत आहोत. भव्य असे 70 फुटी उंच असलेले हे सभामंडप अगदी भव्य असे शोभून या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आपण मूळ स्थानावर बघितले तर साधारण 70 फूट उंच असलेली ह्या शिळेची आज आपण इथं चित्रफिती बघत आहोत. याच्यासमोर आपल्याला नैसर्गिक सौंदर्य आणि पाषाणात कोरलेली ही कलाकृती अगदी नयनरम्य भावून जाण्यासारखी आपण बघत आहात. पितळखोरे हे येऊन या ठिकाणी खरा आनंदाचा स्वाद आपल्याला ह्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. हे राजे रजवाडे यांनी उभे केलेले हे स्तूप आज आपण इथे बघत आहोत. अगदी भव्य असे हे सभामंडप या ठिकाणी अनेक वर्षानुवर्ष इथे लोकवस्ती वास्तव्याला असलेली इथे आपल्याला चिन्ह या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी पुढे आल्यानंतर आपल्याला त्यांचे नानी घर तसेच स्वयंपाकघर आणि त्यांची झोपण्याची शय्याघर या ठिकाणी दिसते. आपण मगाशी उल्लेख केलेला ते समोर पितळखोऱ्याचा धबधबा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्या ठिकाणी आपण जात आहोत. अगदी दोन दऱ्याच्या मध्ये असलेली आणि लोकांना इथं वास्तव्य येऊन वास्तव्यही करू शकतात अशी इथे सोय या ठिकाणी केलेली आपल्याला दिसत आहे. आपण पुढे आल्यानंतर आपल्याला पितळखोऱ्याचा
धबधबा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्या ठिकाणी दरीवर लोखंडी ब्रिज आपल्याला पार करून मधोमध उभे राहून या ठिकाणी हा धबधबा दिसत आहे. साधारण 50 फुटी उंच असलेला हा धबधबा या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करतो. या लेणी बघण्यासाठी विदेशातून, परदेशातून आणि मायदेशातून या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने इथे येतात. एक ऐतिहासिक अभ्यास म्हणून हिस्टॉरिकल इथे लोक संशोधनासाठी येतात. समोर आपल्याला इथे धबधब्याच्या पुढे आल्यानंतर इथे माहिती फलक इथे त्याची सुरुवात ते आत्तापर्यंत हे इथे दिलेली आपल्याला दिसेल. या पायऱ्यांनी पुढे गेल्यानंतर आपल्याला समोर इथे पितळखोरेचे मेन तळे या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. अगदी सुंदर विलोभनीय असे हे तळे असून त्यापुढे आल्यानंतर आपल्याला समोर आत्तापर्यंत आपण जी चित्रफिती बघितली त्या गुफा या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. आपण मगाशी जसा उल्लेख केला की दरी पार करून आपल्याला पुढे आणखीन काही गुफा आहेत, त्या गुफा आपल्याला ह्या ठिकाणी बघायच्या आहेत. तत्पूर्वी समोरून हे चित्रफिती घेतलेली वास्तव्य असलेली ही गुफा अगदी सुंदर आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. अशा 34 गुफेचे समूह या ठिकाणी पितळखोऱ्यात आपल्याला बघायला भेटेल. औरंगाबाद वरून आल्यानंतर आपण कन्नडवरून त्या ठिकाणी गौतळे अभयारण्यामध्ये येण्यासाठी वाहनाची व्यवस्था त्या ठिकाणी पितळखोऱ्यावशी डोंगर माथ्यावर येते आणि आपण 3 किलोमीटर चाळीसगाव या भागातून आल्यानंतर पाटणादेवीच्या रस्त्याने 3 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला इथे येता येते. आपण समोरच्या लेण्या बघत आहोत. अधिभव्य असे हे दगडात चिरून आपल्याला बघू शकता की या ठिकाणी समोर आपल्याला स्तूप दिसत आहे. या ठिकाणी कडाक्याचा ऊन असूनही या ठिकाणी पाणी हे दगडातून पाझरत आहेत. आपण मध्ये जात आहोत. आपल्यासमोर जे दिसत आहे ते स्तूप, हे स्तूप इथे उभं करण्यात आलेले आहेत. अशा अनेक गुफा या ठिकाणी कोरून या ठिकाणी आजही हे स्तूपाचे अस्तित्व या ठिकाणी राखून आज दिमाखाने ही लेणी आज आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध झालेली आहेत. सुंदर असे चित्रीकरण आपण बघत आहात. अगदी एकाच पाषाणात एका डोंगरामध्ये कोरलेली ही सुंदर लेणी आजही आपल्याला 3000 वर्षापासून इथे दिमाखात उभी असलेली आपल्याला दिसत आहेत. ह्या लेणीचे खरे अस्तित्व, पौराणिक अस्तित्व हे उजागर करण्यासाठी आज आपण पितळखोऱ्याला आलेलो आहोत. फार सुंदररित्या या ठिकाणी हे दृश्य आपणास बघायला भेटले. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पुढेही आपल्याला लेण्या बघायच्या आहेत. या ठिकाणी असे स्तूप, साधारण 4 स्तूप या ठिकाणी उभे केलेले आहेत. समोरच्या बाजूस आपण जी चित्रफिती बघितली त्या ठिकाणी स्तूपाची रचना ठिसूळ असल्यामुळे तिथे ते अर्धवट अवस्थेत सोडून समोरच्या साईडला त्यांनी खोदकाम केले. परंतु आपण बघू शकता की पुढच्या गुफेमध्ये पण इथे काही स्तूपांचा अस्तित्व मात्र भंगावस्थेत आपल्याला दिसत आहेत. परंतु काही स्तूप आजही दिमाखात या ठिकाणी आपल्याला उभे असलेले समोर आपल्यासमोर दिसत आहे. या ठिकाणी इथे दगड ठिसूळ असल्याकारणाने चौथ्या गुफेमध्येही तीच अवस्था आपल्याला ह्या ठिकाणी दिसायला आज आपण बघू शकता. ह्याच कारणाने इथे आपण जे पितळखोऱ्याला आलो आणि औरंगाबादला अजिंठा वेरूळ या लेणीच्या आधीच्या 500 वर्षाआधीच्या या लेण्या आज आपण इथे बघत आहोत. फार सुंदररित्या इथे 34 गुफेची आपण चित्रफिती केली. तत्पूर्वी आपण या ठिकाणी आलो. या ठिकाणी हिरवी नैसर्गिक संसाधन आपण बघितले. या ठिकाणी येण्यासाठी साधारण 2 मार्ग हेही आपण बघितले.
अगदी सुंदर असे निसर्गात उभे असलेली ही पितळखोरे लेणी आज आपण इथे बघितली। तुम्हीही सहपरिवार या ठिकाणी सहलीसाठी येऊ शकता। अगदी सुंदर दृश्य असलेले आणि मनमोहक नैसर्गिक साधनसंपत्ती असलेली ही पितळखोरे लेणी आज आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध झाली। तत्पूर्वी आपण इथे थांबूया। धन्यवाद।